कष्ट खरी लय भारी प्रस्तुत करता सनसिल्क परफेक्ट स्ट्रेट लॉक करा रॉक करा। पूर्वीपासून नाट्य धर्मींनी नवे नवे प्रयोग केले, त्यातलाच 1972 साली झालेला हा प्रयोग गाजला। तो होता विजय तेंडुलकर लिखित घाशीराम कोतवाल या नाटकाचा। तेंडुलकरांनी राजकीय प्रहसन रंगमंचावर मांडलं ते नाना फडणवीसांच्या साथीनी। प्रोग्रेसिव्ह थिएटर अकॅडमी या पुण्याच्या संस्थेनं ह्याचा पहिला प्रयोग केला। याचं दिग्दर्शन केलं होतं डॉक्टर जब्बार पटेल यांनी। यामध्ये प्रमुख भूमिका केली होती डॉक्टर मोहन आगाशे यांनी। आणि आता 40 वर्षांनी या नाटकाचा 1100वा प्रयोग होऊ घातलाय। नाटकावर टीका झाली होती। ही सिच्युएशन तानाजी योग्य वाटली नाटक लिहिताना, म्हणून त्यांनी तो पेशवाईतला तो काळ, पुण्यातली ती माणसं, त्यातले नाना फडणवीस, तो घाशीराम कोतवाल, हे कुठेतरी त्यांना ते योग्य वाटलं लिखाणाच्या दृष्टिकोनातनं। ती सिच्युएशन योग्य वाटली म्हणून त्यांनी हे ती नावं घेतली असावी कदाचित। त्यामुळे ते नेहमी असं म्हणत की हे अनऐतिहासिक नाटक आहे, हे ऐतिहासिक नाटक नाही। आज जी भूमिका अभ्यंकर करतायत ती 40 वर्षापूर्वी डॉक्टर आगाशेंनी ही केली होती। या नाटकात मुख्य घाशीरामचा रोल केलाय तो प्रकाश धोत्रे यांनी। शिस्त नावाची पद्धतच अस्तित्वात नव्हती किंवा नाही असं म्हटलं तरी चालेल। आणि ह्या सगळ्या गोष्टीतून प्रत्येक ठिकाणी अन्याय अपमान या गोष्टीला सामोरं जाता जाता तो असा पण घेतो की एक दिवस मी सगळ्या तुमच्या उरावर नाचेल। अभी मेरा नाम घाशीराम और मेरे बाप का नाम सावलदास साथ होगा। चला तीसरी घंटा दिया। गोष्ट खरी लय भारी प्रस्तुत करता सनसिल्क परफेक्ट स्ट्रेट लॉक करा रॉक करा।